जब आसरा हो किसी के होने का, भरोसा हो, तो जीवन कितना आसान हो जाता है। जैसे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना के लाभार्थियों का। यह योजना सुनिश्चित करती है किसी भी गंभीर बीमारी में 5 लाख तक का मुफ्त इलाज, जिसका लाभ विभिन्न उम्र और राज्यों के करोड़ों लोग उठा रहे हैं। सेहतमंद जिंदगी कैसे सुनिश्चित कर रही है आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, इसकी कहानी आइए सुनते हैं लाभार्थियों की जुबानी। माझी बहीण आहे, मोठी बहीण आहे, तिला कोणीच नाही आहे सर। तर ती निराधार योजनेअंतर्गत तिचा उदरनिर्वाह चालू आहे, पण मी थोडंसं आर्थिक सपोर्ट करते तिला। म्हणजे सकाळी अशी पडली तर मला फोन आला, पण ती मी येऊ शकले नाही लगेच, पण तिला शेजाऱ्यांनी ॲडमिट केलं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये। तर तिथं 1 ते 1.5 लाख खर्च सांगितला, पण माझ्या मिस्टरांनी सर्च केलं सोलापुरात कुठे असं आहे का हॉस्पिटल की आपल्याला उपचार कमी ह्याच्यात किंवा स्वस्त मिळेल किंवा फुकट मिळेल। इंटरनेटवर सर्च केलं तर हॉस्पिटलचा पत्ता मिळाला आणि त्याची माहिती मिळाली सविस्तर। डॉक्टर चिडगुपकर हॉस्पिटल, ह्या हॉस्पिटलमध्ये हाडांचेही उपचार होऊ शकतात। मग आम्ही फोन करून चौकशी केली आणि त्यांनी सविस्तर, मला रात्रीच्या एक आया होत्या त्यांनी ही सगळी माहिती दिली, सुनीता म्हणून नाव आहे त्यांचं। मी स्वतः बोलले त्यांच्याशी आणि त्यांनी माहिती दिली आणि मी त्यांना नाव लिहून दिलं आणि मी दुसऱ्या दिवशी हिला ॲडमिट केलं बहिणीला, आणि त्यांनी ॲडमिट करून घेतलं, ऑपरेशनचा निर्णय घेतला आणि ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं। आणि जो काय खर्च यायचा तो हॉस्पिटलनी 1.5 लाखाचा खर्च बाहेर सांगितला होता तो ह्या हॉस्पिटलनी उचललेला आहे। एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेद्वारे त्यांनी माझ्या बहिणीवर हे उपचार केले। ह्या योजनेमुळे माझी बहीण म्हणजे चालू शकेल आणि तिचं उर्वरित आयुष्य सुखाचं जाईल ही आशा आहे मला, आणि ह्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा। ही चांगली योजना आहे सगळ्यांसाठी, गरिबांसाठी। मी ह्या योजनेचे प्रधानमंत्रीचे खूप खूप आभारी आहे।